नमस्कार राजपादर मित्रांनो, मी विजय कुमार तासगाव यश अॅग्रो लॅब. सध्या जो अचानक उद्भवलेला जो डाऊनी आहे, त्या डाऊनी या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, सध्या बऱ्याच द्राक्ष बागायतदारांना डाऊनी या अचानक उद्भवणारा जो समस्या निर्माण झाली, ते म्हणजे आता अवकाळी थांबला, थंडी बी आहे आणि प्रचंड ऊन दिवसा पडतंय. आणि मग ह्या काळात अत्यंत पाक स्वच्छ असताना अचानक डाऊनी उद्भवतोय, तर ह्या वातावरणात काय करायला पाहिजे? तर बघायला मित्रांनो, आपण जे शेड्यूल दिले, कितीतरी बागायतदारांनी ह्या शेड्यूलचा वापर करायचा प्रयत्न केला, त्या सगळ्या बागायतदारांना अत्यंत चांगला फायदा झालाय. अगदी 100% बागायतदारांनी जर शेड्यूल वापरला असेल तर खूप चांगला फायदा झालाय. त्या अगोदर जर 25, 26, 27 आणि 27, 28, 29 ह्या दिवशी जर आपण डाऊनीचे ते 3 स्प्रे दिले असतील, तर पुढे जाऊन डाऊनीचा प्रादुर्भाव हा खूप कमी होते. जर ते स्प्रे दिले नसतील दुर्दैवानं, किंवा आपला जर संवाद साधला गेला नसेल, तर अशा वेळी बागायतदार मित्रांनो 30 दिवसाच्या आत जर प्लॉट असेल आणि प्लॉटवर जर अचानक डाऊनी आला असेल, तर 100 लिटर पाणी, 300 ग्रॅम मूळसूत, 30 दिवसाच्या आजूबाजू प्लॉट पाहिजे. म्हणजे 29-30 दिवसाचा प्लॉट असेल तर 300 ग्रॅम मूळचूक, 150 ग्रॅम चुना, SOP 600 ग्रॅम किंवा 0050 600 ग्रॅम आणि सल्फर 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम असा बिंदा स्प्रे घेऊन टाका बोर्डोचा. आणि बोर्डोचा असा स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सलग 2 दिवस आंतरप्रभावी बुरशीनाशकाचा स्प्रे द्या. मग ते कोणतंही वापरा, फक्त स्वस्तातला असावं. मी इथं कर्जे रिकमांड करेन, किंवा मेलोडी द्या किंवा हॅलेट अँट्रॉपॉल द्या. जर 25 दिवसाच्या अगोदरचा प्लॉट असेल आणि 20 ते 25 दिवसादरम्यान जर आपले प्लॉट असतील आणि अचानक डाऊनीची समस्या येत असेल, चार्ट फॉलो करत नसाल, तर अशा वेळी 100 लिटर पाणी, 200 ग्रॅम मूळसूत, 100 ग्रॅम चुना, कळीचा चुना, त्यात 100 ग्रॅम सल्फर आणि 200 ग्रॅम 0050 असा स्प्रे द्यायचा प्रयत्न करा. सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील. बोर्डोनं प्लॉट अगोदर आपण डाऊनी जेवढे आहे तेवढा स्पर्शजन्य बोर्डोनं सगळं जाळून टाकायचं. त्यानंतर सलग 2 दिवस कर्जेट किंवा अॅक्रोवॅट सुरुवातीच्या काळात देत आहे ते द्या. म्हणजे सलग 2 दिवस पुन्हा आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा स्प्रे द्या. आंतरप्रवाह बुरशीनाशकाचा स्प्रे देताना पाण्याचा pH कमी करून घ्या. सुपर स्प्रेडर टाका 100 लिटर पाण्याला 10 ते 12 ml पर्यंत आणि त्यो द्या. च्या अगोदरचे प्लॉट असतील तरी सुद्धा जे आपण शेड्यूल दिले त्या शेड्यूल प्रमाणे काम करायचा प्रयत्न करा. बघायचा मित्रांनो, बोर्डो देताना बिंदास द्या. फ्लावरिंग मध्ये प्लॉट असतील आणि अशा वेळी जर डाऊनीचं प्रमाण अचानक जास्त वाटत असेल, तर सलग 2 दिवस बोर्डो, सलग 2 दिवस हॅलेट आणि अँट्रॉपॉल द्या. 0-32 टाकून द्या. अशा पद्धतीने जर आपण बागेचं स्प्रे कंड जर आपण कंट्रोल केलं तर चांगला फायदा होतो. त्याचवेळी आपण न्यूट्रिशन कडून सांभाळून घ्यायचं आहे. त्याचवेळी बागेला स्पोरची मात्रा जास्त कशी जाईल हे बघायला पाहिजे. जर सॉइल तपासून घेतली असेल, स्पोर जमिनीत भरपूर असेल, तर अशा वेळी तुम्ही PSB फॉस्फरस सोल्युबलाइझिंग बॅक्टेरिया द्या. त्याचवेळी 0-52-34 आणि सल्फर जमिनीतून द्या. त्याचवेळी दुसऱ्या दिवशी 0-50 आणि सल्फर जमिनीतून पुन्हा द्यायचा प्रयत्न करा. जर एवढंच कंट्रोल आपण बागेला चांगलं केलं न्यूट्रिशन कडून, तरी खूप त्याचा चांगला फायदा येतो. ह्या तिसरी गोष्ट वॉटर मॅनेजमेंट ही अत्यंत महत्वाची राहते. म्हणजे बागेला पाऊस थांबल्यापासून पाणीच दिलं नसेल तरी बागेला डाऊनी येतो. पाऊस थांबलाय पाणी द्यायचं आहे म्हणून खूप पाणी दिलं असेल तरी बागेला डाऊनी येतो. मुळी वापशात ठेवायचा प्रयत्न करा. पांढरी मुळी अत्यंत चांगली चालली पाहिजे. ह्यासाठी बागेला मल्चिंग सुद्धा आवश्यक होतं. बोत जर कडक आले असतील तर पाणी 1 ते 1.5 तासापर्यंत देऊन घ्या. बोत कडक आले नसतील आणि वॉटर थोडं थोडं दिलं असेल तर 5 ते 6 दिवसातून 1.5 ते 2 तासापर्यंत म्हणजे एका वेलीला 15 ते 16 लिटर पर्यंत फक्त पाणी द्यायचा प्रयत्न करा. एवढ्यावर बागेचा डाऊनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं थांबला जाऊ शकतो. बागायतदार मित्रांनो, कॉपर M45 आणि मोरचूद
म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड, M45 आणि मोर्चूचे स्प्रे फ्लावरिंग पर्यंत सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालत आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याचे रेसिड्यू राहत नाही आणि स्कॉर्चिंग येत नाही. बरेच भागाला विचारतात की याचं फ्लावरिंग मध्ये स्प्रे चालतात का, 100% फ्लावरिंग मध्ये एका दुसरा स्प्रेचा चालू शकतो. बागायतदार मित्रांनो, हा स्प्रे कितीतरी बागायतदारांनी 15-15 वेळा स्प्रे दिलेला आहे आणि त्याचं अनालिसिस आपण आपल्या लॅबमध्ये केलंय तर त्याची कॉपर लेवल सुद्धा वाढलेली नाही आहे, त्यामुळं बागेत टॉक्सिसिटी कॉपरची जी होईल ती अजिबात होत नाही आहे. 9-10-14-15 पर्यंत सुद्धा बागायतदार मित्रांनी स्प्रे दिलेले आहेत, सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. मी तुम्हाला खरोखर सांगतो की ह्या स्प्रेमुळं आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या बागायतदारांची किमान 200 करोडपेक्षा जास्त पैसे वाचलेले आहेत. हे लक्षात घ्या, 200 करोडपेक्षा जास्त पैसा वाचलेला आहे, त्याने रिझल्टही सुंदर मिळालेले आहे. त्यामुळं ह्या स्प्रेबरोबरच ट्रायको सुडोचा सुद्धा स्प्रे बिंदास द्या, खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतील. पुन्हा एक चर्चा अशी होती की ट्रायको सुडो उन्हात चालतंय का, 100% उन्हात चालतंय. मी लवकरच तसा एक व्हिडिओ त्या शास्त्रज्ञांच्या बरोबर तयार करून देतोय आणि ट्रायको सुडो, ट्रायको 5 ml, सुडो 5 ml चांगल्या दर्जाचं घ्या, दर्जा चांगला, याचा अर्थ महागडा अजिबात नाही आहे. ट्रायको सुडो आणि M45 स्प्रे फ्लावरिंग पर्यंत घेतले तरी चालतील, तुम्हाला सुंदर रिझल्ट त्याचे मिळतील. बघायला मित्रांनो, हा आगंतुक निघालेला जो दावणी आहे त्याच्यावर एवढ्याच पद्धतीने आपण काम केलं तर बऱ्यापैकी स्प्रे आपले वाचून जातील इतर महागड्या औषधांचे. लक्षात आलं? कृपया मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की महागडी औषधं शक्यतो टाळायचा प्रयत्न करा, विनाकारण आपला पैसा जातोय. एवढं ज्या ज्या बागायतदारांनी यश अॅग्रो लॅबचा चार्ट फॉलो करायचा प्रयत्न केलाय त्यांना सुंदर रिझल्ट मिळालेले ऑलरेडी आहे, अगदी पावसात आणि नंतर सुद्धा. त्यामुळं मी पुन्हा एकदा विनंती करतो की चार्ट फॉलो करायचा प्रयत्न करा. बघायला मित्रांनो, हा जो संवाद मी तुमच्याशी साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.